आंबेगो तालुक्याच्या पूर्व भागातील काडापूर परिसरात ढगफुटी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांनी केलेल्या पाहणीचा आढावा आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे काठापूर परिसरामध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय या क्षेत्रामध्ये असलेले बीट हे पीक अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचे नुकसान झाले आहेत आणि याच भागाची पाहणी करण्यासाठी आंबेगाव पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख सुरेशभाऊ भोर या ठिकाणी आले आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काल दुपारी 3:30 दरम्यान काठापूरच्या परिसरामध्ये सर्वसाधारण 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये अतिवृष्टी झाली. ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या भागामध्ये छोटे छोटे बंधारे होते, बंधारे फुटले, बऱ्याच विहिरी गाडल्या गेलेल्या आहेत, शेताला ओढ्याचं स्वरूप आलं आहे. आपण बघत आहात काळ्या मातीमध्ये या ठिकाणी वर पाणी वाहिल्यामुळं आपल्याला वाळू दिसत आहे. बीट लोकांचं पूर्णपणे वाहून गेलेलं आहे, कोथिंबीर मुळासकट वाहून गेलेली आहे, ऊस जमीनदोस्त झालेले आहेत, बाजरी पीक देखील जमीनदोस्त झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या अनेक तरकारी ज्या त्यांनी केलेल्या होत्या त्या देखील काल या पावसामुळे वाहून गेलेल्या आहेत. तर मी या निमित्तानं प्रशासनाला आणि तहसीलदारांना मागणी करणार आहे की तातडीने पंचनामे करून शासनाकडे पाठवावेत व या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी त्यांना आम्ही सूचना करणार आहोत. आणि आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब यांना देखील या संदर्भात मी माहिती देऊन परिस्थितीचा सगळा आढावा घेऊन त्यांना पूर्ण माहिती देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रयत्न करेल असं मी या ठिकाणी आपलं